मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. आणि मैत्रिणींनो, आजचा ब्लॉग जो आहे तो 2 दिवसाचा मिळून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, म्हणजेच सोमवार आणि मंगळवारचा. तर सोमवारचा दिवस आहे आजचा, आणि दर सोमवारी जे ते मी सगळी माझी देवपूजा करून घेते अगोदर, आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जे ते महादेवाला जे ते पंचामृताने आंघोळ घालत असते, अभिषेक करत असते. तर दर सोमवारचा माझा हा नित्यक्रमच आहे की मी महादेवाच्या पिंडेवर रुद्रयंत्रावर जे ते अभिषेक करत असते. तर या पद्धतीने मी माझा अभिषेक करून घेईल पूर्ण, आणि त्यानंतर जे ते महादेवाच्या पिंडेला आणि रुद्रयंत्राला तिलक लावून घ्यायचं आहे, भस्म वाहून घ्यायचं आहे, आणि बेलपानं वाहून घ्यायची. आता बघा, बेलपानं जे ते बेलपानाचं म्हणजे बेलाचं झाड जे ते माझ्याकडे घरी लावलेलंच आहे, त्यामुळे बेलपान भरपूर असतात माझ्याकडे, त्याचं काही अडचण येत नाही. पण फुलं मात्र माझ्याकडे नाही आहेत, आणि मिस्टरांना आणायला सांगितले की त्यांच्या लक्षातच राहत नाही, संध्याकाळी येतात ते 9 वाजेपर्यंत, आणि त्यांच्या लक्षातच राहत नाही. सो मग मी आता त्यांना जास्त फोर्सफुली सांगतही नाही की नाही जाऊ दे, एखाद्या दिवशी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते आणतील या हिशोबाने. आणि आमच्या घरापासून मी जिथे राहते ना तिथनं बरंचसं लांब येतं, तर त्यामुळे मी स्वतःही जाऊन आणू शकत नाही. तर मी मस्त अशी माझी सागरसंगीत देवपूजा करून घेतली, आणि त्यानंतर आता इथे डायरेक्टली सोमवार सायंकाळच्या वेळेला तुम्हाला भेटत आहे. स्वयंपाक वगैरे करून घेतला, बरेचसे कामं केले, यूट्यूबचं काम झालं, व्हिडिओ अपलोड झाला, कमेंट्सचं उत्तर देणं झालं, पई पाहुणे आले गेले ते बघितले, आणि त्यानंतर ह्या टायमिंगला मला वेळ मिळालेला आहे. तर जसं की मी तुम्हाला या अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की मिस्टरांचा वाढदिवस आहे 10 तारखेला, आणि त्याची तयारी जी ती मी 1-2 दिवस अगोदरच सुरू करून दिलेली होती. तर मी 3 प्रकारचे केक बनवणार आहे, आणि जे की त्यांना आवडतात त्यातला, आणि तिन्ही पण हेल्दी आहे, फक्त मैदा 2 केकमध्ये आहे. तर माझं तर म्हणणं असं आहे की घरातलं आपण बनवतोय ना, तर ते हेल्दीच म्हणायला लागेल बाहेरनं आणण्यापेक्षा. तर मी 2 जे ते आपण जे प्रीमिक्स बनवलं मैद्यापासून त्याचे केक बनवणार आहे, आणि 1 जो आहे तो प्लम केक बनवणार आहे ड्रायफ्रूट घालून. तिन्ही केक जे ते ड्रायफ्रूट घालूनच होणार आहे, आणि एकदम सिम्पल केक बनवणार आहे मी, कारण की मिस्टरांना जे ते फ्रॉस्टिंगचे केक आवडत नाही अजिबात, त्यांना असे साधे सिम्पल स्पॉन्ज केकच आवडतात, ते बी ड्रायफ्रूट वगैरे घातलेले असले तर मग काय कामच झालं. तर मग त्या आणि तरीही ते एवढं काही खातीने एखाद दुसरा बाईट घेता. तर मग मी प्रीमिक्स बनवलेलं होतं ह्याच हिशोबाने, यांच्या वाढदिवसाच्या हिशोबाने. तर आणि आता इथून पुढे 2-3 महिने सलग आमच्या घरामध्ये वाढदिवस असतील, म्हणजे यांचा वाढदिवस, त्यानंतर अनुष्काचा वाढदिवस, त्यानंतर शौर्याचा वाढदिवस, त्यामुळे मग मी जे ते प्रीमिक्स बनवून ठेवलेले. तर सगळ्यात अगोदर केक टिन जे ते रेडी करून घेतले, ते तुम्ही बघितलेच मी कशा पद्धतीने रेडी केले. त्यानंतर एक बाउल घेतला, त्या बाउलमध्ये आपल्याला हे हा मेजरिंग कप जो आहे ना, या मेजरिंग कपनी भरून 2 कप जे ते आपण बनवलेलं व्हॅनिला प्रीमिक्स घालून घ्यायचे, आणि 1 कप जे ते आता 1 कपला इथे थोडंसं कमी आहे माझ्या ड्रायफ्रूट, पण तुम्ही 1 कप पूर्ण ड्रायफ्रूट घेतले ना तरी चालेल. ड्रायफ्रूटने हे केक जे ते एकदम छान टेस्टी लागतं, तर नक्की तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. तर मी 1 कप जे ते ड्रायफ्रूट घातलेले, आणि 1/4 कप यामध्ये मेल्टेड तूप घातलेले, तुम्ही बटर घातलं तरी चालेल किंवा मग रिफाईंड ऑइल जे असतं ते घातलं तरी चालेल 1/4 कप. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप भरून रूम टेम्परेचरचं म्हणजे गरम करून गार केलेलं दूध जे ते घालून घ्यायचे 1 कप भरून, आणि एकाच डायरेक्शननी फिरवत आपल्याला मस्त हे बॅटर जे ते बनवून रेडी करायचे. तर अशा प्रकारे आपण प्रीमिक्स बनवून ठेवलं ना, तर केक बनवायला अगदी सोपे होत्या, एकदम मस्त आणि छान असे आपले केक बनवून होतात. तर आता मी हे केक जे ते ड्रायफ्रूटचे बनवले, फ्रॉस्टिंगवालासुद्धा एक केक मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, तर तोही आपण नक्कीच बनवूया. आणि सेम पद्धत फॉलो करून मी चॉकलेट प्रीमिक्ससुद्धा घेतला, आणि त्याच्यापासूनही मी जे ते केकचं बॅटर रेडी करून घेईल. 2 मेजरिंग कप भरून केक प्रीमिक्स घेतलेलं आहे, 1 कप भरून मिक्स ड्रायफ्रूट घेतलेले आहे, 1/4 कप तूप घेतलेला आहे, आणि 1 कप भरून दूध. याच्यामध्ये आपल्याला एकाच डायरेक्शननी फिरून चॉकलेट केकचे बॅटर बनवून घ्यायचे, वरूनही अशा पद्धतीने आपल्याला ड्रायफ्रूट घालून घ्यायचे. तर ड्रायफ्रूट्सनी ना हा केक जो तो एकदम छान आणि वेगळीच चव लागते. आणि जसं की यामध्ये साजूक तूप यूज केलेलं आहे मी, तुम्ही बटर यूज केलं तरी चालेल, तर त्याची चव जे ना अजून द्विगुणित होते. खूप छान असे टेस्टी हे केक बनवून रेडी होतात. तर या पद्धतीने मी दोन्ही केक मोल्ड जे ते बनवून रेडी केलेले आहे. ओव्हन जे ते 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनटं फ्री हीट करून घेतलं होतं. त्यानंतर अशा पद्धतीने क्रिस क्रॉस म्हणजे 1 ह्या साईडला आणि 1 ह्या साईडला असे दोन्ही साईडला मी केक
केकचे जे डब्बे आहे ना ते ओव्हनमध्ये ठेवून घेतलेले आहे मी. एकाच वेळेला हे दोन केक जे ते बेक करणार आहे 180 डिग्री सेल्सिअसला 20 मिनटं. तर हे बघा, एक माझ्या इथे सगळे केक जे ते बनवून झालेले, एक केक जे तुम्ही लवकर ठेवलेला होता व्हॅनिलाचा त्यामुळे तो लवकर काढून घेतला, आणि अजून थोडा वेळ जे ते चॉकलेट केक ठेवला आणि बस माझे चॉकलेट केक बनवून झालेला आहे आणि सगळे केक बनवून झाले. आणि दुसऱ्या दिवशीचा हा मंगळवारचा व्लॉग आहे. सकाळी सकाळी पटकन उठून जाते मी अगोदर, जो प्लम केक आहे ना तो बनवून घेतला, आणि त्यानंतरचा इतका राहडा झालेला होता ना, हा राहडा तुम्हाला मी आता इथे दाखवत आहे. मुलांचे ब्रेकफास्ट वगैरे करून घेतले आणि लगेचच मी प्लम केक बनवून तो ओव्हनमध्ये ठेवून दिला आणि तो राहडा तुम्हाला दाखवला. तर प्लम केक बनून रेडी होत तर माझा राहडा सगळा तो म्हणजे भांडे वगैरे आवरून गॅस पुसून पीठ मळून सगळं घेतलं मी, पटकन आवरून घेतलं. आणि बघा आता सगळं आवरलेलं किचन. तर इथे मी बघा भाजीची सगळी तयारी करून ठेवलेली, म्हणजे कांदा कट केलेला आहे, टोमॅटो कट केलेला आहे, जुलियन्समध्ये कट केलेलं आहे सगळं, आणि शिमला मिर्च कट केलेली, बीन्स कट केलेले, मटार घेतलेले, सगळं एकत्रच एका बाऊलमध्ये ठेवलेले, पीठ मळून घेतलेलं होतं, पालक कट करून ठेवलेला होता. तर जसं की बर्थडेची तयारी करत आहे तर केक आता माझे बनवून झालेले आहे तिन्ही. प्लम केकही कसा बनवायचा तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर त्याची काही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत बसलेने कारण की सकाळ सकाळची वेळ होती. तर इथे मी माझी देवपूजा जी ती आवरून घेतलेली होती पहिल्या टप्प्यातलीही आणि दुसऱ्या टप्प्यातलीही. केक बनवून रेडी झाला होता, अर्धा तास झाला होता तिथेच ठेवलेला होता. मग मी केक जो तो बाहेर काढून आणि आता ठेवणार आहे आणि हा झाकून ठेवणार आहे. आणि अशा प्रकारे मी 3 केक बनवून घेतले. त्यानंतर आता स्वयंपाक करून घेणार आहे आणि स्वयंपाकात सुद्धा मी यांना जे ते पालकाची वडी खूप आवडते, तर पालकाची वडी म्हणजे त्याचे जे सेमी सेट केलेले जे बॅटर असतं ना ते मी बनवून फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून उद्या मी ज्या वेळेला स्वयंपाक करेल ना तर माझा स्वयंपाक हे पटकन होईल आणि जास्त मला बर्डन येणार नाही स्वयंपाकाचं. तर या हिशोबाने मी आत्ता स्वयंपाक करत आहे. तर केक बनवून आता रेडी झालेला आहे आपला, त्यानंतर मस्त छान आवरलेलं किचन आणि इथे मी केक बनवलेला. आणि मीही छान अशी फ्रेश उठलेली होती, सकाळचं वर्कआउट वगैरे झालं होतं, कालही झालेलं होतं, आजही झालेलं आहे आणि फोटोज तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे. त्यानंतर प्लम केक आता इथे झाकून ठेवणार आहे, तो पूर्णपणे थंड होऊन देईल आणि त्यानंतर तो साईडला ठेवून देईल कारण की वाढदिवसाचा केक आहे, सरप्राईज आहे, सो सरप्राईज सरप्राईजच राहिलं पाहिजे. आणि त्यानंतर आता मी इथे भाजी करायला घेणार आहे. आपण जे काळा मसाला वाटण बनवलेलं होतं ना त्यापासून मी भाजी बनवणार आहे. आता ही माझी एक पद्धत अजून एक वेगळी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी कुठलीही भाजी करायला अजिबात जास्त तामझाम करत नाही, जे असेल ते घेते, जसं असेल तसं घेते आणि पटकन देते भाजी बनवून मोकळी करते. फक्त माझ्या काही पद्धती अशा असतात की त्याने भाजी जी ती अजिबात आपली खराब होणार नाही किंवा बिघडणार नाही याची गॅरंटी मीच देते या पद्धतीने तुम्ही कराल. तर मी काय केलं, गॅस ऑन केला, गॅसवर कढई चढवली आणि आज खूप दिवसांनी जवळजवळ बऱ्यापैकी पहिले वापरायचे तेवढं तेल वापरलेलं आहे. जवळजवळ 3 ते 4 टेबलस्पून तेल वापरलेलं आहे. कमी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेले, तेल गरम होतंय तोवर इकडे मी मसाले काढून घेणार आहे प्लेटमध्ये. तर 1.5 चमचा मी काश्मीरी लाल तिखट घेतलं, 2 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलं, 1.5 चमचा धना पावडर घेतली, 1/2 चमचा हळद पावडर घेतली आणि 1/2 चमचाच मी जो घरगुती गरम मसाला आहे ना मी बनवलेला कांदा लसूण विरहित तो मसाला घेणार आहे. आता बघा माझ्याकडे हा बनवलेला रेडी आहे त्यामुळे मी यूज करते. तुमच्याकडे जर कांदा लसूण घालून जर गरम मसाला बनवलेला असेल तर तो घेतला तरी चालेल. आणि त्यानंतर हे सगळे मसाले जे ते आपल्यांना पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची, म्हणजे आपण ज्या वेळेला फोडणी देतो ना तर फोडणीमध्ये आपले मसाले जे ते जळत नाही आणि आपली भाजीची टेस्ट जी ती एकदम म्हणजे छान चवीची होते. आणि ही म्हणजे अशा प्रकारे आपण जर मसाल्यांमध्ये पाणी घालून जर भाजी केली ना तर मसाले जळत नाही आणि त्या न जळाल्यामुळं मसाले जर ना जळाले नाही ना तर त्यामुळं आपल्यांना ॲसिडिटी वगैरेचा त्रास होत नाही. तर त्यासाठीच मी ही एक मेथड जी ती करत असते. त्यानंतर आता तेल गरम झालं होतं त्यामध्ये आपल्यांना आपण जेवढ्या व्हेजिटेबल्स घेतलेल्या आहे ना तेवढ्या घालून घ्यायचे. तर आता मी एक एक करून तुम्हाला दाखवते की मी ते बीन्स घेतले, मटार घेतलेले, शिमला मिर्च घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतलेले, कांदा घेतलेले, सगळे मी कांदा आणि टोमॅटो आणि शिमला मिर्च जुलियन्समध्ये कट केलेले आहे आणि बीन्स जे ते अगदी बारीक बारीक कट केलेले होते. हे कट केलेले माझ्याकडे पहिलेच होते कारण की मी बीन्स आणल्यानंतर जे ते कट करून ठेवत असते पुलाव करायच्या हिशोबाने, कुठलाही राईस वगैरे करायच्या हिशोबाने.
तर म्हणून मी छोटे छोटे घेतलेले, तुम्ही जुलियन्समध्ये कट केले तरी चालेल. तर सगळे व्हेजिटेबल्स घालून आपण जी मसाल्यांची पेस्ट करून घेतली होती ना, ती पेस्टही आपल्याला यात घालून घ्यायची. आलं लसूण पेस्ट घालायची, अगदी अर्धा चमचा घातलेली आहे मी, कारण की काळा मसाला वाटण करताना मी मीठही घातलेलं होतं आणि आलं लसूण पेस्टही घातलेली होती. सो इथे मी थोडीशीच घातलेली आहे भाजीची, भाजीमध्ये मॅनेज करण्यासाठी सगळं. आणि बस आपल्याने सगळं घालून घ्यायचे. मीठही मी पुढे तुम्हाला दाखवेलच घातलेले. आणि आपल्याला फक्त एक 3 ते 4 मिनिट ही भाजीची ती हाय फ्लेमवर शिजून घ्यायची. 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून आपल्याला ही भाजी सॉरी मसाल्याची क्यूब जी ती काळा मसाला आपण जी क्यूब बनवलेली ना ती क्यूब यात घालून घ्यायची. थोडंसं गरम पाणी घालायचे आणि 3 ते 4 मिनिटं हा मसाला जो आहे तो झाकण ठेवून छान असा आपल्याला शिजवून घ्यायचा. ह्या मसाल्याला जे ते आपोआप तेल सुटायला लागतं हे साईन असतं की आपला मसाला जो आहे तो शिजून झालेला आहे. व्यवस्थित आपली जी ग्रेव्ही आहे ना मसाल्याची ती बनवून रेडी झालेली आहे हे साईन असतं त्याचं, की कुठलाही मसाला बनवत असताना त्या मसाल्याला आपण चांगलं शिजवलं ना की त्याला जे तेल सुटायला लागतं. तर आता मी 4 ते 5 मिनटं ही छान अशी भाजी जी ती मीडियम गॅसवर शिजून घेणार आहे. आपल्याला कुठलेही व्हेजिटेबल ओव्हरकुक करायचे नाही. ओव्हरकुक झाले की त्यांची टेस्ट थोडीशी चेंज होते, त्यामुळे ओव्हरकुक होऊन नाही द्यायचे. आणि इकडं मी पनीर काढलेलं होतं, पनीर मी कट करून ठेवलेलं होतं, ते काढलेलं आहे. आणि काळा मसाला वाटण जे तेही मी क्यूबमध्ये कट करून घेतलेलं होतं, जेणेकरून मला ज्या वेळेला भाजी करायची त्यावेळेला ते कट करत बसायची गरज नाही पडणार. तर ते काळा मसाला वाटण फ्रीजरमध्ये ठेवून दिलं. त्यानंतर पालकाची वडी करायला घेतलेली, ते पालक जो तुम्ही कट करून धुवून घेतलेला होता छान असा. त्यानंतर ह्या पालकामध्ये आपल्याला मी जी आलं लसूण पेस्ट बनवून ठेवते ना, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून ठेवते ना, ती 2 चमचे टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आपल्याला यामध्ये 1 वाटी डाळीचं पीठ घालायचं आहे आणि 2 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं. ज्वारीचं नसेल तर बाजरीचं घातलं तरी चालेल. आणि बस आपल्याला हे पीठ जे ते पालकाच्या वडीचं ते मळून घ्यायचं. तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची आणि लसूणच्या ठेस्याच्या ऐवजी ना 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा धना पावडर आणि हळद पावडर घालून सुद्धा करू शकता. तीही खूप छान अशी टेस्टी लागती ती, त्या पद्धतीने बनवली वडी तरी. तर मी ह्या पद्धतीने बनवणार आहे, कारण की मिस्टरांना ना पूर्ण गावरान मेवा आवडतो, म्हणजे गावरान पद्धतीने बनवलेलं. सो मग मी त्यामुळे त्यांच्या पद्धत म्हणजे आमच्या आई जसं बनवते ना त्याच पद्धतीने केलेले. तुम्ही या ठिकाणी ह्या वडीमध्ये ना पीठ मळत असताना तिळसुद्धा घालू शकताय, पण त्या जे ते तिळ घालत नाही आमच्या आई, त्यामुळे मी तिळ घातलेली नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिळसुद्धा घातली तरी चालेल, छान चविष्ट होते ती त्या पद्धतीने केली वडी तर. माझ्या मुलांना तशीच आवडते, पण आज कसं उत्सव मूर्ती मिस्टर आहे ना, सो त्यांच्या पद्धतीनेच बनवत आहे एकदम गावरान पद्धतीने. आणि मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलं आणि 1 वाटी भरून डाळीचं पीठ आणि 2 वाट्या ज्वारीचं पीठ घालून घेतलेलं आहे. आणि याचा आपल्याला छान असा घट्टसर, जास्त घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही, असा गोळा म्हणून घ्यायचा आहे. आणि यामध्येच आपल्याला या स्टेजला जे ते सोडासुद्धा घालायचा, अगदी 2 चिमटी सोडा घालायचा आहे, म्हणजे ह्या वड्या ज्या ते छान अशा फुलता आणि मस्त जाळीदार अशी आपली फ्लफी ओडी वडी जी ती बनवून रेडी होते. तर इथे मी पुढे तुम्हाला दाखवेलच, पण इकडे मसाला जो तो छान असा शिजला गेला होता 5 मिनटामध्ये, 4 ते 5 मिनटामध्ये. तर थोडीशी क्यूब दिसत होती मला मसाल्यांची, मसाल्यांनी तेल सोडलं होतं, पण तरीसुद्धा मी पुन्हा जे ते छान असं एकजीव करून घेईल आणि 2 मिनटं पुन्हा हा मसाला जो येतो कमी गॅसवर आता तसा शिजून देईल, म्हणजे पूर्ण छान असा मसाला शिजला जाईल, त्यात कच्चेपणा काही राहणार नाही. आणि बाय चान्स समजा आता मी तर हा त्या दिवशी जे ते छान असा शिजवून वगैरे मग तो स्टोअर केलेला होता, तुम्ही जर असंच शिजून ठेवलेला असेल तर डायरेक्टली यामध्ये क्यूब टाकली का पनीर टाकून द्यायचं आणि गरम पाणी टाकायचं आणि कमी गॅसवर 10 मिनटं भाजी शिजून घ्यायची, बस आपली भाजी बनून रेडी होती. या पद्धतीने केले तरी चालेल, पण मी जसं की व्हेज मिक्स व्हेज करते तर त्यामुळे मी ही मेथड जी ती करत आहे. त्यानंतर सोडा टाकून घेतला पिठामध्ये आणि छान असं आपल्याला घट्टसर याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि अनुष्काला जे ते उशीर होत होता तर ती म्हणत होती मम्मा पटकन आवर, तर मग त्यामुळे माझा हात जरा फास्ट चालायला लागला होता. पीठ मळून घेतलं आणि लंबूळ केस सिलेंडर शेपचे मी 3 बॉल्स बनवून घेतले ह्याचे. आणि आपले आता हे जी पालकाची वडी आहे ना ही शिजवायला टाकायला रेडी आहे, पण इकडे भाजी माझी शिजली होती तर मी ती छान अशी एकजीव करून घेतली. त्यामध्ये पनीर घातलं, थोडंसं गरम पाणी घातलं भाजीची कन्सिस्टन्सी थोडीशी ॲडजस्ट करण्यासाठी थिकपणा,
तर खूपच घट्ट झालेली होती, त्यामुळे थोडीशी पातळ करून घेतली चपाती बरोबर खायच्या हिशोबाने. आणि ज्वारीचं पीठ जे ते संपलं होतं, त्यामुळे आज मला जी चपाती आहे ना तीच खायची होती, यांना पण आणि मला पण. सो मी फक्त चपात्याच बनवणार होते आणि बस मग चपात्यांच्या हिशोबाने थोडीशी लपतपीत अशी भाजी बनवली. आणि पुन्हा गॅस म्हणजे कमी गॅसवर एक 5 मिनटं याला ह्या भाजीला उकळी येऊन द्यायची आणि बस आपली ही भाजी बनून रेडी झालेली आहे. वरून कोथिंबीर गार्निश करायची आणि बस आपली भाजी रेडी आहे. भाजी जी ती मी आता एक साईड ठेवून देणार आहे आणि वडीचं बघणार आहे. तर वडीसाठी मी स्टीमर गरम करायला ठेवलं होतं. स्टीमरमधलं पाणी गरम झालेलं आहे. ते पाणी गरम झाल्यानंतर जाळीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण बनवलेली जी वडी आहे ना ती छान अशी लंबुळक्या आकार गोल आणि लंबुळक्या साईजमध्ये ना व्यवस्थित तिथे शेप देऊन घ्यायचं आहे. आणि ह्या वड्याचे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने शिजायला ठेवून द्यायचे आहे आणि हाय फ्लेमवर फक्त 10 मिनटं आपल्याला ह्या वड्या जे आहे ते छान असे शिजून घ्यायचे आहे. 10 मिनटं लागू शकतात किंवा 15 मिनटंसुद्धा लागू शकतात, गॅस कसा चालतो या हिशोबाने. तर तुम्ही ते चेक करून घ्यायचे. ज्या पद्धतीने आपण केक चेक करतो, केक स्टिक टाकून बघतो, केकला जर काही लटकून आलं ओलसर पीठ तर अजून 5 मिनटं शिजून द्यायचं, त्याच पद्धतीने स्टिक जर ओली झाली तर अजून 2-3 मिनटं शिजून द्यायच्या आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. आणि गॅस बंद केल्यानंतर ना 10 ते 15 मिनटं तर शिजूनच द्यायच्या आहे वड्या हाय फ्लेमवरच. आणि गॅस बंद केला की 10-15 मिनटं झाले की गॅस बंद केला की तशाच वड्या ज्या आहेत ते स्टीमरमध्येच ठेवायच्या अजून 15-20 मिनटं, म्हणजे त्या छान अशा सेट होत्या आणि कच्चा राहण्याचा तर विषयच राहत नाही. इकडे स्टीमर जे ते 3 नंबरच्या गॅसवर शिफ्ट केलं, भाजी ह्या गॅसवर शिफ्ट केली आणि मी आता चपात्या बनवायला घेतलेल्या आहे. तर भाजी ऑलमोस्ट झालेली, मी गॅस बंद करून टाकणार आहे आणि चपात्या बनवायला घेणार आहे. तर मी पहिलेही सांगितलेलं आहे आणि आजही सांगते की मी मुलांच्या टिफिनला शक्यतो कधीमधी चपात्याही देते, पण शक्यतो चपातीपासून बनवलेला पराठा जो येतो देत असते. तर एक पॉकेट पराठा मी कसा बनवते ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. पराठा जर मुलांच्या टिफिनला दिला ना तर तो खूप वेळ देते, नरम राहती चपाती ती पराठा. आणि चपाती जी ती थोडीशी अशी चुई होती म्हणून मी पराठाच बनवून देत असते मुलांना टिफिनला. आणि थोडंसं तूप वगैरे तेल वगैरे लावून देत असते, कारण की आता बघा सकाळी 8 वाजता टिफिन तयार असतो आणि मुलं तो टिफिन खाता 12:30-1 वाजेपर्यंत. तर पोळी जी ती खूप कडक होऊन जाते किंवा वातळ होऊन जाते, त्यामुळे मग मी पराठा जे ते मला जास्त बरं वाटतं, कारण शौर्य जे ते कडक झालेली चपाती वातळ झालेली चपाती असली ना तर मग खातच नाही टिफिन, त्यामुळे मग मी पराठा देत असते. तर या पद्धतीने मी पॉकेट पराठा बनवून घेईल, 2 ते 3 पराठे बनवून घेईल त्यांना टिफिनला देण्याच्या हिशोबाने. आणि बस माझं सकाळचं जे रुटीन आहे ना ते मी कम्प्लीट करेल. तर ह्या पद्धतीने मी मुलांना टिफिनला देते, जसं असेल तसं. म्हणजे माझे मुलं पण आणि ॲक्च्युली ना जी आपण रेग्युलरची सुद्धा भाजी मी करते ना तर ती त्यांना इतकी आवडते, ते आवडीने खातात. तर आणि मी करतानाच अशी भाजी करते की मुलांना आवडणारी अशी. सो ह्या हिशोबाने मी पनीर मिक्स व्हेज बनवली, आपला काळा मसाला वाटण घालून अगदी सोप्या पद्धतीने वड्या बनवलेल्या आहे आणि पराठे बनवलेले आहे. तर वड्या जे ते खूप घाई झाली होती त्यामुळे मी गरम गरमच कट केल्या आणि एक म्हणजे एक पूर्ण तो पिठाचा गोळा आहे ना तो काढला आणि त्या कट केल्या आणि पटकन त्या गरम करून मुलांना दिल्या, कारण की उशीर होत होता. आणि तुम्हाला जर वेळ असेल ना, म्हणजे इतर वेळेला आपण करतो आहे ना, तर त्या छान अशा थंड होऊन द्यायच्या मग कट करायच्या आणि तीळ लावून मस्त अशा त्या सेमी फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे कमी तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या. आणि तुम्हाला जर तुम्ही कमी हेल्थ कॉन्शियस असाल आणि चव जर तुम्हाला पाहिजे असेल तर पूर्ण डीप फ्राय करून घेतल्या ना तेलामध्ये तरी अप्रतिम लागता ह्या वड्या. डीप फ्राय केल्यानंतर तर असं तोंडच्या सुटत नाही इतक्या भारी लागता, पण मी शक्यतो तशा करीतच नाही कारण की खूप जास्त ऑइली होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे सध्या डाएट चालू आहे. सो त्यामुळे मग मी जास्त तेलगट करत नाही. मुलांचे जे टिफिनचे पराठे असतात ना तेवढेच फक्त जास्त तेलगट असतात किंवा एखाद दुसऱ्या वेळेस तळणीचं काही केलं तर, नाहीतर बाकी सगळ्या ह्याच्यात मी तेल देते, कमीत कमी यूज करण्याचा प्रयत्न करते. आणि ह्या तरी मुलांना आता जे पॉकेट पराठा बनवले मी हे मस्त तेल वगैरे लावून बनवलेले आहे. आमचे तर बिना तेलाचे मी बनवले डायरेक्टली फुलके आणि ते आम्ही 2-2 फुलके घेतले. तर या पद्धतीने मी मुलांचा टिफिन जे ते सकाळी जे ते पटकन बनवत असते. आणि मिस्टरांच्या बड्डेसाठीची ही आता केकही बनवून ठेवलेली आहे आणि आळूवडी हे पालकवडी जी आहे ना तीही बनवून ठेवलेली आहे. तर या पद्धतीने आपण जर नियोजन केलं ना तर आपल्याला वेळेवरती जो स्वयंपाक करायचा ना त्याला अजिबात जास्त बर्डन येत नाही.
तर या पद्धतीने माझा स्वयंपाक झालेला आहे. मिस्टरांच्या बर्थडेसाठीचं जे पूर्वनियोजन आहे तेही करून झालेलं आहे. तर हे माझा हा होता माझा 2 दिवसाचा व्लॉग. आय होप तुम्हाला आपला व्लॉग आवडलेला असेल. व्लॉग जर आवडला असेल तर व्लॉगला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण असे व्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर आता एवढं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सगळा स्वयंपाक वगैरे कसा केला, तर मग टिफिन कसा भरला, टिफिन कसा दिसतोय काय ते तुम्हाला दाखवते, तुमच्यासोबत तेही शेअर करते. तर टिफिन घेतलेला आहे, टिफिनचा जो बाऊलवाला डब्बा असतो ना त्यामध्ये मी भाजी पॅक केलेली आहे. त्यानंतर 2 मीडियम साईजचे 2 पराठे जे ते पॅक केलेले आहे. बटर पेपर मध्ये नाही केले कारण की ह्या टिफिनमध्ये बऱ्यापैकी जे ते पराठे गरमच राहत असो तो नाही बोलला, त्यामुळे मग मी डायरेक्टली असे पराठे ठेवलेले आहे. त्यानंतर 3-4 दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत ही चिक्कीची रेसिपी शेअर केलेली, तर ही त्याला खूप आवडते. तर त्याचे 2 टायमाच्या ब्रेकचं जेवण होईल एवढं जेवण मी त्याला दिलेलं आहे. आणि पालकाची वडी आपली इथे बघा भरून रेडी झालेली आहे. या पद्धतीने पालकाची वडी बनवली, पण ती थोडीशी गरम असल्यामुळं ना एवढी खास झाली नाही, म्हणजे मला तळता नाही आली, पण थोडीशी थंड करून मग आपण शॅलो फ्राय केली ना तर खूप मस्त टेस्टी अप्रतिम अशी चवीची आपली पालक वडीसुद्धा होते. तर हे बघा असा होता आजचा टिफिन शौर्याचा. मस्त अशी काळा मसाल्याचं वाटण घालून पनीरची भाजी, तिळीची वडी, परत पालकाची वडी आणि पराठे, मस्त असा टेस्टी टिफिन दिला. 2 ब्रेकला शौर्यानी मनसोक्त व्यवस्थित खाल्ला, पूर्ण टिफिन फिनिश करून आणला. तर मैत्रिणींनो आता आलेलो आहो आपण व्हिडिओच्या एंडवरती. नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. श्री स्वामी समर्थ.